अमृतावेने तुम्ही मी तेजस कडून सगळं कळलंय मला. अमृतावाहिनी तेजस माझ्याशी जे काही वागली आहे त्याच मला अजिबात वाईट वाटत नाही. माझ्यासारख्या माणसाला अशीच शिक्षा व्हायला हवी. झाल्या प्रकाराबद्दल मी तेजसला अजिबात दोषी मानत नाही किंवा तिच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही आकस नाही. अमृताबाईंनी वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटत हो. मी जेव्हा वाईट होतो तेव्हा तेजस माझ्या जवळ येण्याचा आमच्यातला दुरावा मिटवण्याचा प्रयत्न करत होती. आणि आज जेव्हा मी सुधारण्याचा प्रयत्न करतोय तिला भरभरून प्रेम द्यायचा जगातली सगळी सुख देण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा तेजस माझ्यापासून कायमची दूर केलेली. नाही, कायमची तुरावली नाही ती. तिने आत्तापर्यंत जे काही भोगलं त्याचा हा असा उद्रेक झालाय. तिचा राग शांत झाला की तीच तुमच्या सुटकेचा प्रयत्न करेल. मला नाही वाटत तस. अमृताबाईंनी तेजसने अतिशय थंड डोक्याने शांतपणे हे सगळं प्लॅन केलंय. आता ती मला ह्यातून सोडवण्याचा प्रयत्न करेल असं वाटत नाही मला. मी समजावेन तिला. तुमच्या बाजूने साक्ष द्यायला राजी करेन मी तिला. खरंच अमृताबाईने खरंच कराल तिला राजी? अहो मी खरंच निर्दोष आहे. तुम्ही असं केलं ना तर ह्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नसेल. तिला म्हणा मला फक्त एक संधी द्या सुधारण्याची. माझ्याने तिची फक्त एकदा भेट घडवून आण अमृताबाईनी. मला पश्चाताप झालाय याची खात्री तिला पटू द्या. प्लीज अमृताबाईनी प्लीज तिला समजवा ना अमृताबाईनी प्लीज.